श्रीरामपूर येथील अतिथी कॉलनीत झालेल्या मृत्यूचा बनाव उघड झालाय. पतीच्या डोक्यात रॉड मारून पत्नीनेच निर्गुण हत्या केली. पती दररोज दारू पिऊन त्रास देत असल्यानेच हत्या केल्याची कबुली पत्नीने दिली आहे. संजय भोसले यांची हत्या झाली असून संगीता भोसले या महिला आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. घराच्या पायरीवरून पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून मृत्यू झाला अशा माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र संबंधित मयत इस्माच्या मृत्यूबाबत पोलीस पथकास संशय आल्याने पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत मयताच्या डोक्यास झालेल्या जखमांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. संबंधित जखमा पायरीवरून पाय घसरून पडून झालेल्या नसून त्या शस्त्राने झाल्याचं सांगितलंय. त्यानंतर मयताच्या पत्नीस ताब्यात घेत तपास केला असता तिनं सांगितलं की पती हे मला दारू पिऊन नेहमी त्रास देत, माझ्यावर संशय घेत असे आणि आमच्यात नेहमी वाद होत होते. 31 डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस असल्याने ते खूप जास्त दारू पिऊन आले. मुलासमोर शरीर संबंधाची मागणी करत होते. नकार दिल्यानं संशय घेत शिवीगाळ करत होते. पहाटेच्या सुमारास त्यांना बाहेरील वरंड्यात उभे राहिले असता ढकलून देत खाली पाडलं आणि कामाच्या पिशवीत असलेल्या टॉमी सारखा रॉड काढत त्यांच्या डोक्यात 5-6 वार केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी कबुली दिल्याने आरोपी पत्नीस पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहमदनगर.